आरोग्य मंत्री तानाजी सावंत आता पुन्हा एकदा वादात सापडलेत. हाफकिन बाबत केलेल्या विधानावरून सावंत यांची अनेक जण खिल्ली उडवतायत. त्यावर स्पष्टीकरण देताना सावंत माध्यमांवरच उखडलेत. तुम्ही जर चुकीच्या बातम्या चालवणार असाल तर आपण संवादच बंद करू असा धमकीवजा इशारा सावंतांनी दिला. मी PhD आहे, हाफकिन हा माणूस आज हयात नाही एवढं मला कळत नाही का, असं सावंत म्हणाले. माणसं कोण म्हटलं हे कोण, हे तुम्ही बोलताय, हा मूर्खपणा आहे. ऐकून घ्या, हे काय तुम्हाला मीडियाला किंवा जे यांना हे सरकार आलेलं रुचेच ना. अल लक्षात, माझं क्वालिफिकेशन माहीत आहे ना तुम्हाला, आहे का नाही मीडियाला? मी ही दांडकी 11वी 12वीचं पोरगं म्हणून घेऊन हिंडत नाही आहे. मी आपल्या सोलापूरमध्ये थ्रूआउट माझं, मी जन्मल्यापासून आतापर्यंत मेरिटमध्ये शिकलेलो विद्यार्थी आहे इंजिनिअरिंगचा. अल लक्षात, डिप्लोमा केला, डिग्री केली, PG केलं, PhD केलं, बरोबर आहे. हाफकिन ह्या माणसांकडं औषधं घ्यायचं बंद करा. जर इतका मूर्खपणा मी जर बोलत असेल, त्याला ही डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे. अजून नवीन एजन्सी ह्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे. हे मला मार्गदर्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि मी म्हणतो हाफकिन ह्या माणसाचं काढून घ्या. म्हणजे मी इतका मूर्ख, मला कळतच नाही काय. म्हणजे एक आपण काय पद्धतीनं लोकापुढं मांडायला लागला किंवा काय. एकदा माझ्या नेटवरती जा, माझ्या वेबवरती जा, मी किती संस्था चालवतो, मी किती कारखाने चालवतो, माझ्याकडे स्टाफ किती आहे, किती क्वालिटीचा आहे. 250-300 PhD होल्डर माझ्या हाताखाली काम करतात आणि मी म्हणतो हाफकिन, मी तुम्हाला अंगठेबहादूर मंत्री वाटलो का? म्हणजे आपण काय प्रेडिक्ट करतो आणि काय चालवतो मीडिया.